आणि इथं शॉपिंग वगैरे करणार मम्मी सांगा साड्या बिड्या घ्यायच्या आहे. मग बाबांनी कवर पैसे पाठवल्यान बाबांनी दिल्यान 20,000 दिल्यान 20,000 दिल्यान 20 सो हाय गाइस, तुम्ही कसे आहात? सर्व मजेत ना? तर मजेत, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे हितेन मल्लिक ब्लॉग तुमच्या हक्काच्या अग्रिकल्चरवरती. सो गाइस, आता तुम्ही खालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल का आपण होतो कुठे होतो? आपण गोकर्णा. आपण होतो गोकर्णाला. गोकर्णा. आणि आता आपण होत मुर्डेश्वरला. बाकीची फॅमिली पूर्ण उभे गेलेली आहे. आमचा फोटो काढून काढून मला टाईम झाला. आणि बघा, तुम्हाला इथून एक व्ह्यू दाखवतो मी. बघा बघा, इथून ही मूर्ती दिसते बघा. आणि आता आम्ही तिकडेच चाललेलो आहे. आणि ही मूर्ती सगळ्यात मोठी आहे. शिवशंकरांची मूर्ती आहे जी सर्वात मोठी आहे मुर्डे. आणि ती मूर्ती आहे मुर्डेश्वरमध्ये. आता आम्ही दर्शनला चाललेलो आहेत. आणि त्यानंतर आम्ही बीचवरती पण जाणार आहेत. तर बघूया, पूर्ण तुम्हाला मी मंदिर दाखवतो. चला लवकर 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 चाला चाला. गाईज बघा, व्ह्यू बघा. आपण येऊच नंतर इथे, पहिले दर्शन करून येऊ मग बीचवरती जाऊ. सो गाईज बघा, किती छान वाटते यार मूर्ती. सो गाईज, आता आम्ही इथे पोचलेलो आहे. आता मंदिरात आम्ही दर्शन घ्यायला चाललो आहे. सो गाईज, व्ह्यू बघा, काय व्ह्यू आहे गाईज. लव लव लव. गाईज, आता आमचा दर्शन झालेला आहे. आणि गाईज बघा, मंदिरातून इथून व्ह्यू बघा किती छान येतो बघा. आणि बघा मूर्ती पण बघा, इथून दिसते किती छान दिसते मूर्ती. खूप प्रेम आल्या माझ्या मूर्तीवर. आणि गाईज, इकडे पण मंदिर आहेत, पण आता आम्हाला नावं नाही समजत आहेत कुठले कुठले मंदिर आहेत. जर कोणाला समजत असेल तर आम्हाला सांगा इथे काय काय लिहिलं आहे. इथलं दर्शन आणि गाईज बघा, मगाशी जेव्हा जो गेट लावला त्याच्यामध्ये समजत नव्हता. आणि बघा, इथे गणपती बाप्पांची मूर्ती आहे बघा, किती छान वाटतं बघा मूर्ती. गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती. आणि गाईज बघा, साईड साईड इथे बघा, ऋषी बसल्यात बघा. गाईज बघा, इथे बघा कसं युवक ती छान आहे बघा. ऋषी बसल्यात इथे झाडाखाली. गाईज व्ह्यू, व्हॉट अ व्ह्यू. व्ह्यू किती भारी आहे गाईज. बजरंग बली की जय. बजरंग बली की जय. इथे बघा, ओम नम शिवाय ओम नम शिवाय. श्री गाईज बघा, इथे हे लुप्त आहे बघा. नावं नाही ती माहिती मला. मी गाईज इथे बघा, शिवशंकर गणपती बाप्पा दुर्गा माते सर्व जवळ कसे एकदम मूर्ती बघा छान आहे.
बघा गाइस बघा इथे श्री नवघरा देवा अशा यांच्या मूर्त्या आहेत इथे बघा आणि आता हां चारी साईडने दिसतात ते बघा चारी साईडने आहेत आणि इथून पण तुम्हाला बघायला भेटेल आणि गाईज बघा इथून तर मी बघितलाच नव्हता बनवता पहिले पण आता इथून गाईज क्लिअरली एकदम मूर्ती दिसत आहे बघा ओम नम शिवाय ओम नम शिवाय गाईज बघा किती उंच आहे बघा ना बाबा आणि गाईज बघा इथून किती मूर्ती मूर्ती कुठून पण बघा तुम्हाला सगळ्याकडून एकदम छान वाटेल मूर्ती गाईज बघा किती छान रस्ते बघा लोक तिथूनच चालले दिसत काही ते तिथून मूर्ती सोडून चालले सो गाईज आता आम्ही आलेलो आहे वरती 18 माल्यावरती आलेलो आहे आणि गाईज बघा तुम्ही व्ह्यू बघा गाईज ओ हो लव्ह यू काय व्ह्यू आहे यार गाईज बघा इथला व्ह्यू बघा किती छान आहे आता आम्ही आलेलो आहे मुर्डेश्वरच्या बीचवर आणि निशान काही इथेच थांबला आणि गाईज बघा मुर्डेश्वरचा जो बीच आहे आणि आपली मूर्ती आहे बघा ओम नमः शिवाय शंकर यांची मूर्ती आहे बघा ओम नमः शिवाय बघा मूर्ती इकडे आहे आणि व्ह्यू बघा इथून किती छान वाटतोय म्हणजे बीचच्या बाजूलाच मूर्ती आहे आणि तिकडूनचा जो व्ह्यू आहे तो किती छान आहे आणि बघा असं छान वाटतोय आणि आमचा योगू इथे बसलेला आहे योगू खवळला आहे का एवढा हा तू खड्डा केला आहे आणि काय तुम्ही आतमध्ये नाही जात का एलर्जी आहे तुम्हाला पाण्याची तो गाईज बघा इथं मम्मी बसली आहे आणि प्रक्षित बाबू पण बसले आणि पाणी बघा किती छान आहे आणि बघा सर्वजण इथं बसलेले आहेत मम्मी पण इथे आहे चांगला पाणी आहे का हा गाईज बघा इकडे सगळं पाणी येतं मी जरा कपडे जरा भारी वाले घातलेत ते मी जरा बदलून येतो भारी वाले कपडे घातलेत ना आम्ही म्हणजे एवढे बघा ते जी म्हणजे कपडा घातले स्वेटशर्ट घातले तर त्यामुळे आता मी जरा जे म्हणजे पाण्यात भिजवायचे कपडे आहेत तर ते मी घेऊन येतो आणि मग आपण आतमध्ये जाऊ पार आतमध्ये जाऊ व्ह्यूचा आनंद घेऊ कारण की व्ह्यू गाईज लव यू व्ह्यू लव यू आहे सो चला आता आपण जाऊया आणि कपडे ना एक नंबर पाणी खारा पाणी नाही चला चला गाईज आपण कपडे चेंज करून येऊया गाईज बघा बैला पण आलेले आहेत काय करते रे आया हा इथे रक्षित आणि आतमध्ये बघा झूम करून दाखवत आहे मम्मी सोबत हो लाटा खवळल्या आहेत बाबा व्ह्यू बघत आहे व्ह्यू छोटी सो गाईज बघा मम्मी कशी एन्जॉय करीत आहे आणि माझा मोबाईल पडला होता आता अशी पाण्यात पण काही टेन्शन घ्यायची गरज नाही कारण की फोन आहे वॉटर प्रूफ त्यामुळे काही टेन्शन नाही आहे
फोटो काढू। या मम्मी कैसा लग रहा है पानी में आके बहुत सालों बाद? बहुत अच्छा लग रहा है मेरे को। बहुत अच्छा लग रहा है। हाँ शिकला शिकला पोर है जाऊन शिकला कहीं तरी लाट एकदाच मोठी येते एकदाच विजव काही ना होणार। हां विजव काही ना होणार। नी गाइस बघा व्यू बघा किती छान आहे गाइस व्यू। आता फिरवा ना आता फिरवा 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 ना चक्कर येल ए फिरा 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 फिरली फिरली मम्मी फिरली। काय मम्मी तुझं मला मत सांग की आता आपण मुर्डेश्वरला आलेलो आहे तुला कसं वाटतं? आणि ती मूर्ती बघा कशी छान वाटते मूर्ती बघा तुम्ही। तुम्हाला एकदा परत मला जाम इच्छा होती तुम्हाला परत परत दाखवली कारण की मूर्ती अशी ना तिला बघून असं मन शांत होतं असं मन एकदम शांत होते। सो गाईज चला आता आपण थोडंसं एन्जॉय करूया कारण की आता मी कवर पण नाही आणला की तुम्हाला मी असे पाण्यातून व्हिडिओ दाखवू शकतो। आणि पुढे मंदिर आहे मंदिर तिथं। हां आता सो चला आता सर्वजण मजा करतायत आणि इकडे बघा चला आतमध्ये चला ना आज सर कव बी घाबरता तर आता तरी नका घाबरू दीदी चला आतमध्ये। सो चला गाई आता आपण मोबाईल ठेवूया इथे आणि मजा करूया। अरे बाबा आता तरी चला ना एक बच्चा ओके मी प्री वेडिंग शूट। हां ये कैसा प्री वेडिंग शूट है माझा मोबाईल 3 वेळा पाण्यात पडला। सो गाईज आता तुम्ही मग असे बघितलं असेल का आपण मंदिरामध्ये गेलेलो दर्शन घ्यायला आणि आता आम्ही तिथूनच चाललेलो आहे। सो आता आम्ही चाललेलो आहे उडपीला आणि तिथं शॉपिंग वगैरे करणार। मम्मी सांगा साड्या बिड्या घ्यायच्या आहे मग बाबांनी कवर पैसे पाठवले बाबांनी दिल्यान 20,000 20,000 दिल्यान 20,000 दिल्यान 20 20 ना 20 दिल्यान 50 बोले। सो बाबांनी बोला 20,000 दिल्यान ना बाबा कसा काय बी घर आपल्या तरी असला तरी कया 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 करे कया जेली कया जेली रे आई येली का आई अख्खी गावान गवशीत असते। सो आता बघू आता इथून प्रायव्हेट बस बघितले तिथून आपण येऊ रिटर्न काहीतरी 7:30 वाजेपर्यंत रिटर्न येऊ। शॉपिंग फुल करणार का मग? फुल ना नक्की का? ए 500 वगैरे ना कोणला सारी असेल सारे कोणला सिक्रेट मम्मी बघा निशांत सिक्रेट याला सांगितलं का मम्मीला सारी येत नाही पण तू सिक्रेट ठीक आहे। सो चला काय आता बस किती वाजता येते ते माहिती नाही आपण जाऊ आता उडपीला। अंकल हे कितने का आहे? 100 रुपीज बहुत महंगा। सो गाईज बघा आता आम्ही बस मध्ये बसलो आणि बस एवढी भारी आहे ना एक नंबर बस आहे बरोबर आहे ना कम्फर्टेबल ना एकदम चला हीच बस ना एवढी काय भिवंडीला हीच बस नेण्यात येणार आहे काहीच आपण बस एवढी कम्फर्टेबल आहे ना बसायला एक नंबर वाटत बसायला एक नंबर बस आहे। सो चला आता शॉपिंग काय काय करणार भाऊ करून देतील तेवढी शॉपिंग करायची चालेल। चला आपण जाऊया आता आम्ही आहे कर्नाटकामध्ये मुर्डेश्वर मध्ये काय सो चला जाऊया गणपती बाप्पा Oh
गाइस आता आम्ही बस मध्ये तर बसलेलो आहे, आपल्या जरा फॅमिली मेंबर भाऊ मन घेऊया की त्यांना बस कशी वाटलेली आहे. सो तुम्हाला कशी वाटली बस? मला मस्त वाटली. माझं असं विचार होता का भिवंडीला बस घेऊन जायची का? तो आला तर आपण घेऊन जाऊ शकतो. ओके, मग तुमचं काय डॉक्टर? या बस बद्दल चालेल ना? ढोलकी बघायला भेटले म्हणजे उफर बघायला भेटले, ट्रॉली बॅग कुठे राहू शकतात, म्हणजे एक प्रकारे तुम्हाला तुम्ही पूर्ण बसचा इंटरव्ह्यू दिलेला आहे. तसं काही प्रॉब्लेम नाही, स्वतः आम्ही गाणी बी ऐकतो. चला बाय बाय. एकदम कडक एक झोप पण मारलेली आहे आणि परफेक्ट टाइम तो रोज झालेला. आणि काही काही माझ्यासोबत मस्ती केली तुम्हाला ती व्हिडिओ मध्ये बघायला भेटेल. केला बेला केले स्टिप स्टिप लिहले माझे किती शॉपिंग करतायत आणि कुठे नेतात. चला बघू. चला आपण लिपस्टिक लावली म्हणून लिप्स बघा. इसका बदला ना ये वो वाले बस में हो जाएगा. बराबर केला वाला व्हिडिओ भी मिलेगा आपको नेक्स्ट. आपको बहुत मजा लागला. ओके चला गाइस जाऊया. पहिल्याच आपण दर्शन घेऊया. आणि गाईस बघा, साड्यांच्या दुकान मध्ये आपण पहिल्यांदा असं एवढं मोठं मंदिर बघतोय. आणि गाईस हा एक मॉल टाइप आहे ना बाप्पा, एक पूर्ण मॉल आहे. मॉल आहे आता उर्जी मध्ये हा एक मॉल टाइप आहे. सो चला आता आपण जाऊया. पण शॉपिंग आता बायकोला डायरेक्ट 15-20 हजाराची शॉपिंग केली पाहिजे. येस नक्की ना? हो हो तरी बोला. 15-20 हजार शॉपिंग केली पाहिजे नाही फक्त आंटीची. काय काय आणि काय झाली आई अशा साऱ्या असेल तर ना डिमांडला डिमांडला सुमरी घेतली तुम्ही नाही. काही साड्या एकदम भारी आहेत म्हणून सगळ्यांना आवडल्या साड्या म्हणून तो गाईज बघा आंटीने 3 साड्या घेतल्या आहेत. मला ही साडी जाम पटली. ही साडी पटली मला. हा कलर पटला नाही. एकच साडी मावशीला पण पाहिजे. उचकली वाटते त्यांच्याला तर आम्ही निघालेलो आहे. आणि आता आम्ही पण शॉपिंग केलेली आहे. आणि किती किती शॉपिंग केली तुम्ही? तुम्ही बरोबर बिचारे अंकलला आमच्या रुबडला. तुम्ही किती घेतलं? माझ्या 9 लाख नाही. तुम्हाला काय वाटतं का घेऊन द्यायचं आंटीला? बोलले ब्लॉग मध्ये हा चला ना चला ना चला द्यायच्या वेळेला द्यायचं त्या दिवशी पण हा बडे बडे वाटा वडापाव हा असं ते नाही. त्या दिवशी पण स्वतः जाऊन सँडविच खाल्ला आणि नंतर मला येऊन बोलतो खाल्ली सँडविच. ठीक आहे ना गद्दार? अरे काय चाललंय दावत? नका नका रागान जाव. नाही चहा नाही पिला. देशी पिली देशी देशी. कोण कोण? मम्मी शॉपिंग एकदम तकाडक ना? बढिया तकाडक ना बढिया. आनंद गगनात मावे ना. सो आता गाईज आता आम्ही आहे बघा इकडे. आता आम्ही निघलोय आणि मी पण एक भाऊला कपडा घेतलेला आहे.
सेम कपडे घेतलेले आहेत. सो चला आता आपण तिथे जाऊया, जरा भूक भीक लागले, आता डायरेक्ट तिकडे पोहोचूया. सगळी स्लीप होते. सो गाइस देखो ये चित्तूर लोग यहाँ पे मजा कर रहे हैं. यू गाइस देखो गाइस बघा आता आम्ही इकडे आलेलो आहे. आता आम्ही उडपीमध्ये आहे आणि आता आम्हाला अजून पोचायला एक घंटा लागेलच. आणि गाइस इथून बघा कसा म्हणजे रस्ता बनवलेला आहे जायला. आणि गाइस ये मजा आपको किधर भी नहीं मिलेगा देखने के लिए. ऐसा अशी मजा ही खाली ये मजा कर्नाटक में मिलेगा. गाइस व्हाट अ व्यू, ब्यूटीफुल व्यू. ओ गाइज गाइज बघा डिस्को बस.